हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा, ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला BSCET एक्झाम 2023 साठी टीचिंग ॲप्टिट्यूड म्हणजे शिक्षक अभिवृत्ती या युनिटवरचे सुपर फास्ट सराव प्रश्न बघायचे आहेत. जसे की आपल्याला माहिती आहे, एक्झामला खूपच थोडे दिवस शिल्लक आहेत, तर यासाठी रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे. त्या उद्देशाने आपण हे सराव प्रश्न करत आहोत, सुपर फास्ट सराव प्रश्न करत आहोत, ज्यामध्ये BSCET आणि ELCET दोन्ही एक्झामसाठी टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट कव्हर होणार आहे. स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी, जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करत आहेत त्यांच्यासाठी दिवस खूप थोडे शिल्लक आहेत. त्यासाठी आम्ही एक फुल रिव्हिजन कोर्स तयार केलेला आहे, स्पेशली BSCET 2023 अँड ELCET साठी सुद्धा हा कोर्स आम्ही तयार केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही देणार आहोत फुल सिलॅबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलॅबस टेस्ट सिरीज, फुल सिलॅबस कम्प्लीट नोट्स, त्यानंतर 2000+ MCQ क्वेश्चन बँक. ठीक आहे, याच्यामध्ये तुमची रिव्हिजन चांगली होण्यासाठी हा क्वेश्चन बँक आहे, शॉर्ट नोट्स आहेत, जे तुम्ही 7 ते 8 ते 9 दिवसामध्ये, ठीक आहे, 7, 8 किंवा 8 ते 9, हार्डली 9 दिवसांमध्ये हे सगळा सिलॅबस कव्हर करून तुम्ही मॅक्झिमम 100 out of 80+ मार्क्स घेण्यासाठी कॅपेबल होता या फुल रिव्हिजन कोर्सने. या कोर्सची फीस आहे 1000 रुपीज फॉर BSCET आणि ELCET साठी 1500 रुपये याची फीस आहे, कारण एक्स्ट्रा एक सब्जेक्ट आहे. सगळ्याचे नोट्स, MCQ, रिव्हिजन, त्याच्यानंतर लेक्चर सगळे अवेलेबल आहे. हा कोर्स मिळवण्यासाठी इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यावर फक्त तुम्हाला CET टाईप करायचं आहे. त्यात सर्च बॉक्समध्ये, कोर्सच्या सर्च बॉक्समध्ये, जिथे तुम्हाला दोन इथे ऑप्शन्स देतील, एक तर BSCET किंवा ELCET, या दोन्हीपैकी ज्या कोर्सला तुम्हाला सबस्क्राईब करायचं तुम्ही तिकडे करू शकता आणि लगेच आपले रिव्हिजन स्टार्ट करू शकता. बघूया प्रश्न. 1991 जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेचे प्रमाण डॅश डॅश आहे. 1991 जनगणना, जे दर 10 वर्षांनी जनगणना होते, त्याच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण महिला आणि पुरुषांचं हे सुद्धा दाखवलं जातं. सो 1991 जनगणनेनुसार पुरुष साक्षरतेचं प्रमाण किती होतं हे प्रश्न आहे. ऑप्शन्स आहेत 52.2, 39.6, 64.8 आणि 48%. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, 64.8. ठीक आहे, अकॉर्डिंग टू 1991 सेन्सस. ठीक आहे, हा डेटा आहे. पुढचा प्रश्न आहे, अपंग विद्यार्थ्यांच्या जटिल समस्यांसाठी शिक्षकाने काय केलं पाहिजे किंवा दिलेल्या ऑप्शन्सपैकी काय करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांच्या पालकास समस्या सोडवण्याबाबत सांगावे, याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा, डॉक्टरांची मदत घ्यावी, सहकारी शिक्षकाची मदत घ्यावी. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, याबाबत प्राचार्यांचा सल्ला घ्यावा, की या विद्यार्थ्यांसोबत किंवा जी अपंगाची समस्या आहे त्याच्याबद्दल काय करता येईल, किंवा त्याला कुठली स्पेशल सर्व्हिस किंवा स्पेशल एज्युकेशनसाठी काय करता येईल याच्यासाठी प्राचार्याशी बोलावं. प्राचार्यांकडे याचे अधिकार असतात. ठीक आहे, ते दोघं जण मिळून त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतात. ठीक आहे, करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, डॅश डॅश काळात पाठांतर हे फायदेशीर ठरते. कोणत्या काळामध्ये पाठांतर फायदेशीर ठरतं? ऑप्शन आहेत अध्ययनाच्या सुरुवातीच्या, अध्ययनाच्या शेवटच्या, अध्ययनाच्या सुरुवातीच्या व शेवटच्या आणि संपूर्ण अध्ययनाच्या. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, अध्ययनाच्या शेवटच्या काळामध्ये पाठांतर हे फायदेशीर ठरते. जेव्हा सगळं तुम्हाला समजलं असेल त्यानंतर शेवटच्या काळामध्ये पाठांतर मग फायदेशीर ठरतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश मधून मतिमंद व अपंगाच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठा होतो. कुठून होतो मतिमंद व अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वित्त पुरवठा? ऑप्शन्स आहेत स्थानिक निधी, राज्य सरकारचे विशेष अनुदान, स्थानिक निधी व राज्य सरकारचे विशेष अनुदान यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, स्थानिक निधी व राज्य सरकारचे विशेष अनुदान. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान व्यवसाय शिक्षणाच्या बाबतीत चूक आहे? ठीक आहे, हे शिक्षण व्यवसाय कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी घेतलेले असते. या शिक्षणामुळे केवळ व्यवसायाची कौशल्य मुलांमध्ये तयार होतात. या शिक्षणामुळे राष्ट्राचा विकास होण्यास मदत होते. आणि वरील सर्व चूक आहे. ठीक आहे, चूक आहे हे विचारलेलं आहे. ठीक आहे, आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, या शिक्षणामुळे केवळ व्यवसायाची कौशल्य मुलांमध्ये तयार होण्यास मदत होतात. म्हणजे व्यवसाय शिक्षण फक्त व्यवसाय शिक्षणासाठी किंवा व्यवसायाचं कौशल्य आत्मसात होण्यासाठी नाही, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे व्यवसाय कौशल्य तर प्राप्त होतच पण केवळ ह्याच्यामध्ये आहे, म्हणून हे विधान जे आहे ते चूक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश हे शिक्षणाचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. कोणतं दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं उद्दिष्ट हे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे? ऑप्शन्स आहेत अनुत्पादन क्षमता, स्वयंपूर्णता, उत्पादन क्षमता यापैकी नाही. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, उत्पादन क्षमता. उत्पादन क्षमता म्हणजे त्याने स्वतःचा रोजगार करावा किंवा
प्रोडक्टिविटी निर्माण करावी हे राष्ट्रीय शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश शिक्षणामुळे व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कोणत्या प्रकारच्या शिक्षणामुळे? ऑप्शन्स आहेत व्यावसायिक, अनौपचारिक, औपचारिक, अव्यावसायिक. याचा करेक्ट आंसर आहे सगळ्या शिक्षणामधून तो इलिजिबल होऊ शकतो की स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, पण व्यवसायाच्या दृष्टीने. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ. पोर्ट ज्याला आपण बघितलेलं एक प्रश्न असाही बघितलेला आहे की उदरनिर्वाहासाठी केले जाते शिक्षण, ते कोणत्या प्रकारचं शिक्षण आहे? ते व्यावसायिक शिक्षण आहे. ठीक आहे, व्यावसायिक कौशल्य तुम्ही त्याच्यातून शिक्षा आणि त्याच्यावर तुम्ही पायावर उभं राहू शकता. ठीक आहे, बाकी सगळ्या शिक्षणामधून पण होऊ शकता, पण मोस्टली सगळ्यात करेक्ट आन्सर जे आहे ते आहे व्यावसायिक शिक्षण. व्यावसायिक शिक्षण कम्प्लीट केल्या तुम्ही स्वतःचा जॉब, स्वतःचा उदरनिर्वाहाचं साधन तुमच्याकडे निर्माण असतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे मूल्यमापन प्रक्रियेचे उद्दिष्ट कोणते. ऑप्शन आहे जे जे ऐकले वाचले त्याची पुनरावृत्ती, विद्यार्थ्यांची चकवा न्यागती परीक्षा घेणे, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे, विद्यार्थ्याने मिळवलेल्या माहितीची पातळी तपासणे. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, विद्यार्थ्यांच्या आकलन पातळीची तपासणी करणे. ना की त्यांना किती समजलं, म्हणजे मूल्यमापन प्रक्रियेचं उद्दिष्ट काय आहे की त्यांना किती समजलं हे आपण जाणून घेणे, ना की फक्त त्यांनी जे ऐकलंय त्याची पुनरावृत्ती करता येत की नाही, की त्यांना फक्त चकवण्यासाठी आणि माहिती तपासण्यासाठी मूल्यमापन केलं जात नाही. ठीक आहे, मुद्दा काय आहे की त्यांना काय समजलंय समजून घेणे. पुढचा प्रश्न आहे व्यावसायिक शिक्षणामुळे डॅश डॅश गुणांचा विकास होतो, कामाच्या चांगल्या सवयी, कष्टाळूपणा, शारीरिक कार्यक्षमता, वरील सर्व. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ड. व्यावसायिक शिक्षणामुळे कामाच्या चांगल्या सवयी पण लागतात, कष्टाळूपणा पण निर्माण होतो आणि शारीरिक क्षमता पण वाढते. म्हणून ऑप्शन डी इथं करेक्ट आहे, ऑप्शन ड करेक्ट आहे, वरील सर्व ऑप्शन करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे औद्योगिक प्रगतीसाठी डॅश डॅश ची आवश्यकता असते. ऑप्शन्स आहेत व्यावसायिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, वैद्यक शिक्षण आणि औपचारिक शिक्षा. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, व्यावसायिक शिक्षण. उद्योग कशातून स्टार्ट करू शकताय? उद्योग कौशल्य विकसित झाले तेव्हा. आणि उद्योग कौशल्य कुठल्या शिक्षणातून विकसित होतं? व्यावसायिक शिक्षणातून. म्हणून ऑप्शन फर्स्ट इथे करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे आयटीआय म्हणजे डॅश डॅश. औद्योगिक व्यवसाय केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औद्योगिक विकास केंद्र आणि यापेक्षा वेगळे. आणि याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ब, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय म्हणजे. ठीक आहे, आयटीआयचा फुल फॉर्म इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे वोकेशनल कोर्स हे डॅश डॅशशी संबंधित आहेत. कशाशी संबंधित आहेत वोकेशनल कोर्स? अव्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, अ ब आणि औपचारिक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, व्यावसायिक शिक्षण. आजचे मोस्टली क्वेश्चन्स हे व्यावसायिक शिक्षणाशी रिलेटेड आहेत. व्यावसायिक शिक्षणवरती कसे कसे क्वेश्चन्स येऊ शकतात याचे पूर्ण प्रॅक्टिस तुमची या सेशनमध्ये होईल. पुढचा प्रश्न आहे बिल्डिंग, मेटलेशन, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, ऑटो इंजिनिअरिंग, टेक्निशियन इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश डॅश डॅश मध्ये होतो. ऑप्शन्स आहेत व्यावसायिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, वैद्यक शिक्षण. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, व्यावसायिक शिक्षण. ठीक आहे, व्यावसायिक शिक्षण का म्हटलं जातं याच्यामध्ये? कारण हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला लगेच जॉबच्या संधी उपलब्ध होतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्याने खेळात भाग घेतला असल्यास त्याचे काही गुण वाढतात, खालीलपैकी चूक गुणवाढ दर्शवणारे विधान कोणते. आपल्याला माहिती आहे सगळ्यांचं, म्हणजे एज्युकेशन मध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीने शाळे म्हणजे शिक्षणा व्यतिरिक्त जर खेळामध्ये वगैरे भाग घेतला असेल तर त्याला एक्स्ट्रा गुण त्याच्यामध्ये मिळतात. सो याच्यामध्ये कुठली चुकीची गुणवाढ दाखवलेली आहे हे सांगायचं आहे. तालुका पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 5 गुण, जिल्हा पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 10 गुण, राज्य पातळीवरील क्रीडा सहभागासाठी 15 गुण, राष्ट्र पातळीवरील क्रीडा खेळासाठी 30 गुण. याचं करेक्ट आन्सर आहे ड. ड जे आहे ते इथे चुकीचं दाखवलेलं आहे, बाकी सगळे मार्क्स ठीक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी प्रेरित केले पाहिजे. विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी खालीलपैकी कोणता मार्ग वापरता येईल? ऑप्शन आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तक मिळवून देणे, व्याख्यानात विविध संदर्भ ग्रंथाचा उल्लेख करणे, विषय क्षेत्रातील तज्ञांची व्याख्यान ऐकण्याची संधी देणे आणि वर्गातील चर्चा सत्रात निबंध वाचण्याची संधी देणे. याचं करेक्ट आन्सर बी आहे. ओके, तिथे आपल्याला दिसलं होतं अध्यापनाची यशस्वीता डॅश डॅश मध्ये असते. कशामध्ये असते? विद्यार्थ्यांना शिकवण्यात, विद्यार्थ्यांची स्वतः शिकण्यात, विद्यार्थ्यांना सर्व विषय शिकवण्यात आणि परीक्षेतील निकालात. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, विद्यार्थ्यांचं स्वतः शिकण्यामध्ये यशस्वीता असते. म्हणजे त्यांना सेल्फ स्टडीची जेव्हा सवय लागते ते सक्सेस असते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे अध्ययन झाले नाही तर अध्यापन झाले असे म्हणता येणार नाही. ठीक आहे, करेक्ट. हे विधान कसं आहे? हे विधान बरोबर आहे, हे विधान चूक आहे, हे विधान अनिश्चित आहे, हे विधान केवळ कल्पना शक्तीवर आधारित आहे. आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, विधान बरोबर आहे.
अध्ययन झाले नाही, म्हणजे जर तुम्हाला काही समजलंच नाही तर शिकवणं चांगल्या प्रकारचं झालेलं आहे किंवा शिकवण्याची प्रोसेस कंप्लीट झालेले असं आपण म्हणू शकत नाही। हे असं स्टेटमेंट आहे आणि हे विधान बरोबर आहे, याचं करेक्ट आंसर आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे शिक्षकाच्या कार्याचे मोजमाप डॅश डॅश। शिक्षकाने किती शिकवले यावर असते, विद्यार्थी किती शिकले यावर असते, अभ्यासक्रम किती पूर्ण झाला यावर असते आणि परीक्षेच्या निकालावर असते। आणि याचा करेक्ट आंसर आहे ऑप्शन ब, विद्यार्थी किती शिकले यावर आहे। ठीक आहे, शिक्षकाच्या कार्याचे मोजमाप म्हणजे विद्यार्थी किती जास्त शिकलेत, किती जास्त नॉलेज त्यांना मिळालं याच्यावरती हे डिपेंड असतं, म्हणून ऑप्शन बी इथे करेक्ट आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापनाची यशस्वीता या बाबीत असते, कोणत्या बाबीत असते। ऑप्शन्स आहेत मुलांनी सर्व विषय शिकण्यात, प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न सोडवण्यात, मुलांनी स्वतः शिकण्यात आणि परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यात। आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, मुलांनी स्वतः शिकण्यामध्ये यशस्वीता असते। मागचा एक क्वेश्चन आपण असं बघितलेला आहे सेफ, कशामध्ये असते यशस्वीता, मुलांनी स्वतः शिकण्यामध्ये, सेल्फ स्टडी करण्यामध्ये। पुढचा प्रश्न आहे शिकवणाऱ्याने एक तर्फी बोलणे व शिकणाऱ्यांनी त्याचे बोलणे ऐकणे हे विधान डॅश डॅश पद्धतीला लागू होते। स्वयं अध्ययन, गटचर्चा, क्रमान्वित अध्ययन आणि व्याख्यान। बघा काय सांगितलेलं आहे, शिकवणाऱ्याने म्हणजे जो शिक्षक आहे तो एकटा बोलणार आहे, बाकीचे सगळे त्याचं बोलणे ऐकणार आहे। ही कोणती पद्धत आहे शिक्षणाची, व्याख्यान पद्धत आहे। ठीक आहे, ड, कारण याच्यामध्ये वक्ता बोलत असतो आणि श्रोते फक्त ऐकत असतात। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे अध्यापन ही डॅश डॅश आहे कशी आहे, अनौपचारिक क्रिया आहे, विकासात्मक क्रिया आहे, सॉरी अविकासात्मक आहे, विकासात्मक आहे कि वरील सर्व। आणि याचे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क, विकासात्मक क्रिया आहे, कारण याच्यामधून तुमच्यामध्ये नॉलेज ऍड होत जातं, तुमचा विकास होतो, तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात। ठीक आहे, म्हणून ही विकासात्मक क्रिया आहे असं आपण याच्यामध्ये म्हणतो। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी हे करावे, काय करायला पाहिजे, मुलांनी स्वतः शिकावे यासाठी प्रयत्न करावे, अभ्यासक्रम लवकर संपवण्यासाठी ज्यादा तासिका घ्यावी, हे चुकीचं आहे, अभ्यासक्रम कंप्लीट होण्यापेक्षा त्यांना जास्त नॉलेज मिळणं गरजेचं आहे, मुलांना अनुभव घेण्यासाठी प्रेरित करावे, हे बरोबर आहे म्हणजे 1-3 बरोबर आहे, आणि मुलांच्या विकासासाठी प्रयत्न करावे, 1-3-4 आपला आन्सर असायला पाहिजे। आणि याचा करेक्ट आन्सर आहे ड, 1-3-4। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाची जिज्ञासा टिकवण्यासाठी खालील योजना करणे आवश्यक आहे, वारंवार चाचणी घेणे, प्रत्येक सत्रात 1 किंवा 2 चाचणी परीक्षा घेणे, कमी चाचणीची परीक्षा घेणे, अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टावर त्यांनी चर्चा करून देणे। आणि याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, प्रत्येक सत्रात 1 किंवा 2 चाचणी परीक्षा घेणे। ठीक आहे, म्हणजे काय कि नेहमी नेहमी परीक्षेसाठी लोक कि स्टुडंट्स कसे असेल, एक्साइटेड असतील, त्यासाठी अभ्यास करतील, सो ही टिकवण्यासाठी एक्झाम्स घेणे ही योजना योग्य आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चूक आहे, शिक्षकाने आपल्या विषयात पारंगत असावे, शिक्षकात विषय ज्ञान मांडण्याचे कौशल्य असावे, शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या व्यक्तिभेदाची जाणीव असावी, विद्यार्थ्याच्या अडचणी जाणून उपचार करता यावेत, आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी करून प्रगती मोजण्याचे कर्तव्य शिक्षकात असावे। आता याच्यामध्ये कोणतं विधान चूक असणार आहे, याचं करेक्ट आन्सर आहे ड, कुठलंच विधान याच्यामध्ये चुकीचं नाही, सर्व विधाने बरोबर आहेत। आणि प्रश्न आहे की विधान कोणतं चूक आहे हे सांगा, पण सगळे विधान जे आहे ते एका शिक्षकाने करायला पाहिजेत, म्हणून ऑप्शन ड इथे बरोबर आहे, सर्व विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आहे शिक्षकांनी हे करावे, काय करावे, मुलांना प्रश्न कसे विचारावे हे शिकवावे, विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे द्यायला शिकवावे, विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून वेळ वाया घालू नये यासाठी प्रयत्न करावे, विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न कसे निर्माण करता येईल हे पाहावे। याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन अ, 1 आणि 4, प्रश्न कसे विचारावे हे शिकवावं आणि प्रश्न कसे निर्माण करता येतील हे पाहावे। ठीक आहे, प्रश्न विचारून वेळ वाया घालू नये किंवा प्रश्नांची उत्तरं द्यायला शिकवणं हे पोपटपंची झाली आणि हे चुकीचं आहे, म्हणून फक्त 1 आणि 4 इथे करेक्ट आन्सर बरोबर आहे। ओके, दॅट्स इट फॉर टुडे, आजच्या सेशन साठी एवढेच प्रॅक्टिस क्वेश्चन, नेक्स्ट सेशन मध्ये आणखीन काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स बघणार आहोत। थँक्यू फॉर टुडेज सेशन, हॅव अ नाईस डे।